रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख स्वर्गीय किशोरजी कानडे यांचा स्मृती दिन खेड शहरातील शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी किशोरजी कानडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या तत्वावर चालण्याचे निश्चित केले. खरं तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना तळागाळात पोहोचवण्याचं काम स्वर्गीय किशोरजी कानडे यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे ठाकरे कुटुंबियांशी निष्ठेने राहून शिवसेना वाढवण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेड शहरातील शिवसैनिकांनी निष्ठेने ठाकरे गटासोबत राहून पुन्हा शिवसेना वाढवण्याचा निश्चय देखील यावेळेस केला. यावेळी खेड शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तरी यावेळेस महाआरती देखील संपन्न झाली. दिवंगत आमचे स्वर्गीय शिवसेनाचे माजी जिल्हा प्रमुख ज्यांनी शिवसेना कोकणामध्ये रुजवली, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं रोपटं ह्याचं एक वटवृक्षात रूपांतर केलं, ते कानडे साहेबांचा स्मृतिदिन आहे. सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक, सर्व ज्यांनी शिवसेनेसाठी घाम गाळले, त्या शिवसैनिक सर्व येथे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांनी आज त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही सर्व शिवसैनिक आज निष्ठेने सांगतो की आम्ही पुढील येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे आमच्या कानडे साहेबांनी ठाकरे घराण्याला मातोश्रीला साथ दिली, शिवसेना मोठी केली, त्याचप्रमाणे आम्ही देखील शिवसैनिक जीवापाड मेहनत घेऊ आणि त्याच निष्ठेने शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सर्वोच्च पदात ठेवू व येथे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विधानसभा, लोकसभा, पुढे सर्व निवडणुकांमध्ये आम्ही ठाकरे घराणा मातोश्रीला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिवंगत यश देऊ आणि तीच खरी आमची कानडे साहेबांना श्रद्धांजली असेल.